रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमधील भारतीयांना सोडवण्यासाठी भारतानं ऑपरेशन गंगा हाती घेतलंय. आतापर्यंत या ऑपरेशन अंतर्गत हजारो भारतीयांना परत आणण्यात आलंय. भारतीयांना युक्रेन सोडून ताबडतोब पोलंड, हंगेरी आणि रोमानिया देशांच्या सीमांवर एकत्र येण्यासाठी भारतीय दूतावासाकडून सांगण्यात आलंय. पण युक्रेनच्या सीमांवर युक्रेनियन सुरक्षा रक्षकांकडून भारतीयांचा छळ होत असल्याचं वास्तव समोर आलंय. आपको ये गेम खेलना है, उससे वीजा मिलेगा. और जो जो लोग वहाँ पे थे उनको लात से मारा है, हाथ से मारा है, लड़का लड़की कुछ कुछ नहीं देख रहे यहाँ पे. भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत युद्धाबाबत तटस्थ भूमिका घेतल्याने युक्रेनकडून भारताला धमकावण्याचा प्रयत्न होतोय. भारताचे अनेक नागरिक सध्या युक्रेनमध्ये अडकलेत, त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी भारताने युक्रेनच्या बाजूने मतदान करायला हवं होतं, असा इशारा युक्रेनकडून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत देण्यात आला. I may say to some, it is exactly the safety of your nationals right now in Ukraine that you should be the first to vote to stop the war, to save your nationals in Ukraine, and not to think about whether you should or should not vote because of the safety of your nationals. त्यामुळेच युक्रेनियन सैन्याकडून भारतीय विद्यार्थ्यांवर अत्याचार होतोय, अशा प्रतिक्रिया आता सोशल मीडियावर व्यक्त करण्यात येत आहेत. यहाँ पे बच्चे रात 12 बजे से पैदल आके यूक्रेनियन चेक पोस्ट पे खड़े हैं और अभी सुबह 8:30 बज रहे हैं. टेम्परेचर -1 से -5 हो चुका है. बच्चों के पैर फ्रीज हो रहे हैं, हाथ हो रहे हैं, बच्चों का ब्लड प्रेशर गिर रहा है, पर यूक्रेनियन चेक पोस्ट हमें निकलने ही नहीं दे रही है. ना रीज़न बता रही है, ना कुछ कर रही है. हमें लगा कि सुबह 6 बजे खोल देंगे चेक पोस्ट, रात हो रही है शायद इसलिए नहीं खोल रहे हैं, पर अभी यूक्रेनियन लोग जो है वो चेक पोस्ट से पार हो रहे हैं, पर हम ही नहीं हो रहे हैं जितने भी फॉरनर्स हैं. पण इतिहास पाहता आजवर भारताने प्रत्येक वेळी आपल्या नागरिकांच्या सुरक्षेचा विचार केलाय. अशा अनेक संकट काळात भारताने आपल्या नागरिकांना सुखरूप मायदेशी परत आणलंय. त्यामुळे अशा पोकळ धमक्यांना भारत घाबरत नसून कुठल्याही परिस्थितीत भारतीयांना परत आणण्याचा निश्चय भारत सरकारनं केलाय. आजवर प्रत्येक वेळी रशिया आव्हानांच्या काळात भारताच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलाय. या उलट युक्रेनची भूमिका ही प्रत्येक वेळी भारत विरोधी राहिली आहे. शेवटी संकटकाळी मदत करतो तोच खरा मित्र, या तात्पर्यानुसार भारतानं घेतलेली तटस्थ भूमिका योग्य आहे असं आपल्याला वाटत नाही का? याचं उत्तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा लिहायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी हिंदुस्थान पोस्टला सबस्क्राईब जरूर करा.